शोभाताई सुधाकर वाबळे, स्वर्गीय शोभाताईंच्या या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने वाबळे परिवाराने या ठिकाणी आमचे परमस्नेही भागवतकर हरिभक्त परायण किशोर महाराज खरात यांच्या माध्यमातून श्रीमद भागवत कथा आपल्या सर्वांना श्रवण करण्याचा जो काही लाभ प्राप्त झाला त्यामागचं एक मोठी भूमिका आणि त्यामागचं एक विशेष मोठं एक योगदान, एक त्यामागची मूळ पीठिका म्हणजे स्वर्गीय शोभाताई यांनी प्रपंच केला, परंतु प्रपंच त्यांनी थोडा केला परंतु परमार्थ जास्त केला हे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच प्रपंच थोडा करून परमार्थ जास्त केला म्हणून त्याचं हे प्रतीक आपल्याला श्रीमद भागवत कथा ऐकण्याचा हा योग आला. जन्माला येणं आणि राहणं आणि जाणं हा चराचर सृष्टीचा नियम आहे, त्यात कोणालाही त्याच्यातून सुट्टी नाही. म्हणून आज या ठिकाणी असा योग चहुवेदी जाणं शाही शास्त्रकाराने अठराही पुराण हरिशी घाती सगळ्यांचं एक मत झालं. चार वेद, सहा शास्त्र आणि अठरा पुराण, त्यापैकी श्रीमद भागवत महापुराण हे आपल्या श्रवण करणाऱ्याला मिळालं. हे परम भाग्य आपल्या वाबळे परिवाराच्या माध्यमातून आपल्याला मिळालं आहे. म्हणून हा जो परिवार आहे वाबळे परिवार, सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांशी सेवेशी संलग्नित असलेला परिवार आहे. सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या धर्मकार्यामध्ये या सर्वांचं मोठं योगदान आहे. दरवर्षी दान्याच्या स्वरूपाने गुरु त्यांची मोठी सहकार्य असतं, मदत असते. गुरु पौर्णिमा पुण्यतिथी याही कार्यक्रमामध्ये हा वाबळे परिवार, सुरेगावचा हा सर्व परिवार सद्गुरु जनार्दन स्वामी महाराजांच्या सेवेत अनेक वर्षापासून संलग्नित आहे. म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना या माध्यमातून एक महापुराण श्रवण करण्याकरता मिळालं परम भाग्य आहे. पुन्हा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या सर्वांबद्दल सद्भाव व्यक्त करून आणि आमची भजनी मंडळ आणि अरुण भैया आणि काय तबला वाजवला काय जबरदस्त वाजवी जाय काही एक थोडस भजन थोडस भगवान महाराजांनी सांगितलं वृंदावनातच का आले आणि त्या वृंदावनात मध्ये आले भगवंताला हजार नाव आहे, त्यापैकी एक नाव आहे श्याम. मग थोडस भजन एवढे एवढे जय जय श्याम जय जय श्याम जय 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 श्री रंगा.
भागवत पुराण की जय। धन्यवाद बाबा बाबांचं 40 वाजून सर्व या ठिकाणी आणखी